अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील रोडवद येथील दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालय दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सालाबाद्याप्रमाणे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या आनंद मेळाव्याला विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला। आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान आणि चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते। स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी घेतला। सकाळी आनंद मेळाव्याचा उद्घाटन कार्यक्रम झाला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व विद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले। मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक डी ए पाटील व शिक्षक वृंदांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरगाव येथील भंगराज बिला चव्हाण हे होते, तर मंचावर संस्थेचे स्थानिक संचालक रामधन पाटील, पोलीस पाटील भारती पाटील, फुलचंद पाटील, मल्हारसेना अध्यक्ष कैलास दांडगे, मोरगावचे माजी सरपंच नामदेव चव्हाण, दीपक पाटील, ओंकार पाटील, उपसरपंच संतोष चव्हाण, विजय देशमुख, विनायक पाटील व शिवाजी बोरसे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी ए पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन पी ए चौधरी यांनी केले। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत स्तुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते। याप्रसंगी बालगटातील मुलांसाठी विद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये लिंबू चमचा, सुईदोरा, गोंदपाट रनिंग, 100 मीटर धावणे, बकेटमध्ये बॉल टाकणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। स्पर्धा यशस्वीतेसाठी खेळ शिक्षक टी एस पाटील व सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याचबरोबर शिक्षणाची गंगोत्री ज्यांनी आपापल्या घरा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवली असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, आमच्या नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय आधारस्तंभ आदरणीय दादासाहेब, या सर्व महामानवांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या साहित्याला सर्वप्रथम अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो। आजचा हा आनंद मेळावा दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये सादर करत असताना आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भंगराजदादा चव्हाण, आमच्या नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक संचालक आदरणीय श्री रामधनदादा पाटील, रोटवद नगरीच्या पोलीस पाटील आदरणीय सौ भारतीताई पाटील, या विचारमंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, मोरगाव असेल, रोटवद असेल, इथून आलेले आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्वच मान्यवर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, निश्चितच हा आजचा आनंद मेळावा वर्षभराच्या अभ्यास, परीक्षा 2 महिने झाल्यानंतर परीक्षा, 2 महिन्यानंतर परीक्षा आणि अभ्यास, या अभ्यासाच्या ताणातून आणि परीक्षेच्या या टेन्शनमधनं थोडंसं एक रिलॅक्स म्हणून 2 दिवस या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्हावं, त्या उद्देशाने या आनंद मेळाव्याचं आयोजन आपण आपल्या या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। आनंद मेळाव्याचा उद्देश हा की या 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे विविध खेळांच्या स्पर्धा घेऊन जे आपले विद्यार्थी आहेत की ज्यांना परिस्थिती अभावी असेल किंवा जीवनामध्ये पुढील शिक्षण असेल, कमवा आणि शिका हे जे काही आमच्या नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब यांचा जो एक मुख्य हेतू आहे की आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा स्वतः कमावता झाला पाहिजे, त्याला व्यवहाराची जाण त्या ठिकाणी व्हावी म्हणून शालेय अभ्यासक्रमाबरोबरच या इतर उपक्रमांचं सुद्धा ज्ञान त्याला मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या या आनंद मेळाव्याचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। मागे एज्युकेशन फेअरचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केला, त्या एज्युकेशन फेअरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता आणि ज्यांनी सहभाग नोंदवला नाही अशा विद्यार्थ्यांनी आपले स्टॉल त्या ठिकाणी मांडलेले होते।
आणि या स्टॉलमधून चांगल्या प्रकारचा म्हणजे खर्च किती झाला, आपल्याला नफा किती राहिला, तर प्रत्यक्ष नानासाहेबांनी आणि ताई साहेबांनी या विद्यार्थ्यांशी त्यावेळी हितगुज साधून प्रत्येक विद्यार्थी हा 700 ते 800 रुपये नफ्यामध्ये त्या ठिकाणी होता. म्हणजे 1-2-4 तास जर का आपण एखादा स्टॉल लावला, कोणत्याही प्रकारची जर का आपण लाज म्हणतो आपण ती जर का नाही बाळगली, कोणताही व्यवसाय करताना कोणतीही लाज बाळगा आणि आपण आपला व्यवसाय जर का सुरू केला, तर 4-5 तासामध्ये आपण 700 ते 800 रुपये चांगल्या प्रकारची कमाई करून आपलं पुढील शिक्षण असेल किंवा आपल्या कुटुंबाला असेल तो हातभार आपण लावू शकतो. हा एक मोठा उद्देश, हा गुण ह्या आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावा या मोठ्या आशेने आम्ही या आनंद मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच स्वतः त्यांना आलेले अनुभव असतील, त्यांनी बनवलेले पदार्थ असतील, या सर्व पदार्थांचा आस्वाद आलेल्या सर्व मान्यवरांनी आणि आज आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी घेतील आणि निश्चितच त्यांचं कौतुक आपल्याकडनं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. आज दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. आनंद मेळावा याचं आयोजन करण्यामागचा उद्देश हाच की विद्यार्थ्यांना या सर्व शैक्षणिक कामकाजापासून एक दिवस अगदी स्वच्छंदी विना दप्तराची शाळा आणि आनंद त्या ठिकाणी व्यक्त करता यावा. त्याचबरोबर आमच्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहाराचं ज्ञान त्या ठिकाणी कळावं. छोटे छोटे व्यवसाय करून आपण त्यामधून चांगल्या प्रकारचं नफा कसा कमवू शकतो आणि त्या मिळवलेल्या पैशांवर आपलं पुढील शैक्षणिक जे काही शिक्षण असेल, शैक्षणिक वाटचाल असेल, ही वाटचाल आपण कशी पूर्ण करू यामागची प्रेरणा या विद्यार्थ्यांना निश्चितच त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आज या सर्व आमच्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल, मग पाणीपुरी असेल, इडली असेल, पावभाजी असेल, चहा असेल, पाववडे असतील, अशा विविध पदार्थांचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले. आजच्या आमच्या या नेरीकेंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय संचालक आदरणीय रामनंददादा पाटील, आजच्या या आनंद मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भंगराजदादा, मोरगावचे माजी सरपंच आदरणीय नामदेवदादा आणि सर्वच मान्यवर मोरगाव रोटवद या ठिकाणावरून सर्वच मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. आणि निश्चितच एक आगळा वेगळा आनंददायी असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. त्याचबरोबर मोरगाव रोटवदच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील भारतीताई पाटील अजून महिला पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच सर्वांचं मी या विद्यालयाच्या वतीने मनापासून आभारही मानतो आणि थांबतो. मी रोटवद एक शिक्षक प्रेमी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि आमचे गावातील गावकरी मंडळीसुद्धा आवर्जून उपस्थित राहिले. मुलांनी छान असा आगळावेगळा हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि छान असं त्यांनी कौतुकास्पद असं कार्य करत आहात आणि भविष्यात खरोखर ते काहीतरी भविष्यात ते असे काहीतरी उद्योग करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सरांनी जो हा कार्यक्रम राबवला ते आम्ही सरांचे खूप आभारी आहोत. आम्हाला सरांनी अध्यक्षपद दिलं त्याचं मी आभारी आहोत. आज या कार्यक्रमात सरांनी जे दृश्य दिसायला मिळालं त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारे उन्नती करावी व त्या उदरनिर्वाह करावा व सहकार्य आईवडिलांना सहकार्य मिळावं त्या हेतूने हे टायल मांडलेले आहे. तरी त्यांच्या सर्वांच्या इच्छाने सर्वांच्या ताकदीने सरांनी मेहनत घेऊन मुलांना शिक्षण दिलं व प्रोत्साहन दिलं एवढं बोलून मी माझी भाषण.
नमस्कार, माझे नाव वैष्णवी प्रदीप बोसे. माझ्या शाळेचे नाव दादा अमृतराव चिंदोजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवद. आज आमच्या शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या आनंद मेळाव्यामध्ये विविध स्पर्धा व स्टॉलसुद्धा लावण्यात आला आहे. मी याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतला आहे. माझा मेनू आहे खमंग. मी आज खमंग बनवला आहे. खमंगमध्ये मला 200 रुपये खर्च आला आहे व मला 400 रुपये नफासुद्धा झाला आहे. शाळेमध्ये आल्यावर मुलांचा आनंद मेळा बघून मला खूप छान वाटलं. शाळेमध्ये खूप छान प्रकारे व्यवस्था सरांनी केलेली आहे आणि मुलांनी ज्या प्रकारे बनवलेलं आहे सगळं ते खूप छान आहे. मुलांनी असंच पुढे करत राहावे, त्यांना स्वतः खर्चाविषयी माहिती मिळेल. खर्च करण्याने शिक्षणाबरोबर व्यवहाराचं ज्ञान त्यांना कळत आहे. धन्यवाद. राव चिंदोजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत येथील विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा लावला. त्यांना व्यावहारिक ज्ञान कसे आहे हे माहिती देण्यासाठी सरांनी त्यांना स्टॉल लावण्याचे आयोजन दिले. ह्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून त्यांना नफा किती राहतो आणि तोटा किती राहतो हे समजण्यासाठी सरांनी त्यांना आयोजन. नमस्कार, माझं नाव श्यामनील पांढरे. मी दादा अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी. आज आमच्या शाळेमध्ये आनंद मेळावा होता. आनंद मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडले, तर मी माझा कचोरीचा स्टॉल मांडला. कचोरी हा पदार्थ मी बनवण्यासाठी मला 700 रुपये खर्च आला आणि मला 300 रुपये नफा आला, म्हणजे एकूण मला 1000 रुपयाचा धंदा आला. म्हणून मुलांना नफा व तोटा समजवण्यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी आज आमच्या शाळेत आनंद मेळावा होता. धन्यवाद. आज आपल्या दादा अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालयात जो सर्वांच्या सहकार्याने आनंद मेळावा आयोजित केला आहे त्याचं दृश्य बघून खरंच मनाला आनंद होतो आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे व्यावसायिक गुण आहे ते लहानपणापासूनच रुजावे या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कदाचित आमच्या वेळेसही असे कार्यक्रम आयोजित झाले असते तर आम्ही आजच्या घडीला आज उद्योजक म्हणून आम्ही कदाचित उभं राहू शकलो असतो याची मनाला खंत आहे. परंतु आपल्याच गावातील आपल्या शाळेतील विद्यार्थी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर व्यावसायिक क्षेत्रात उतरतील आणि आपल्या घराचा आपल्या परिवाराची उन्नती साधतील तर निश्चितच या कार्यक्रमाचं आपल्याला फळ मिळेल अशी या निमित्ताने आनंद मेळाव्याच्या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शब्द संपतो. दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत या ठिकाणी माध्यमिक शाळेतील मुलांचा आनंद मेळावा साजरा होत आहे. ह्या मुलांचा आनंद मेळावा बघताना हेवा वाटावा असा आनंद मेळावा. आमच्या वेळेस अशी कुठल्याही प्रकारचा आनंद मेळावा घेण्यात येत नव्हता किंवा त्यावेळेस असं वातावरणही नव्हतं. हे मुलंही खूप चांगल्या उत्साहामध्ये आनंद मेळाव्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि शिक्षक आणि शिक्षेतर इतर कर्मचारी जे असतील या माध्यमिक शाळेचे त्यांचंही सहकार्य त्या मुलांना दिसतं आहे करताना. आणि गावातून पण बरीचशी मंडळी या आनंद मेळाव्यामध्ये आलेले आहेत आणि आनंद मेळाव्याचं चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे आनंद मेळाव्याला. तयारी करून सर्व
Yes.
या कार्तिकने कृषी मिळवली आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.